आपण ह्याच्यात कोळसे भरून घेतलेत. वी हॅव टू फिल दिस थिंग विथ कोल, चारकोल, अँड देन वी नीड टू चार्ज इट. चार्ज करायला मी भीमसेनी कापूर वापरला आहे. आय एम युझिंग भीमसेनी कापूर टू चार्ज माय चारकोल. वी हॅव टू लेट इट बी फॉर सम टाईम. टिल देन वी विल प्रिपेअर आर डब्बाज. कोळसे चार्ज होईपर्यंत आपण कुकर लावून घेणार आहोत. ह्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि चवळी, आणि चवळीला पण कांदा, आज आमटीसाठी चवळी आहे, त्याच्यात कांदा घालून घेतला आहे. आणि भात हा या रॅकमध्ये ठेवायचा. सो वी हॅव टेकन सम वॉटर इन दिस मेन कंटेनर अँड हिअर चवळी इज काइंड ऑफ पल्स अँड राईस वी आर कुकिंग टुडे. सो दॅट वी हॅव टू पुट इन दिस स्टँड, लॉक इट, इन्सर्ट इट इन साईड. आपण आतमध्ये ह्याला ठेवून देऊ, वरनं झाकण लावायचे. साधारणपणे आता कोळसे चार्ज झालेत, सो यू कॅन सी ऑलमोस्ट आर चारकोल इज चार्ज. वी कॅन ऑल्सो एड विथ लिटल बिट एअर, थोडंसं फुंकून आपण त्याला अजून नीट चार्ज करू शकतो. त्यानंतर हे जे कवर आहे हे आपण त्याच्या भोवती ठेवून देऊ. खाली आम्ही एक पत्रा ठेवलाय, त्याच्यावरती एक कवर ठेवलं. वी विल पुट दिस कवर अँड देन आता आपण त्याच्यावर आपला जो मगाशी आपण तयार केलेला डबा आहे तो ठेवून देऊ. आपण हा डबा ह्याच्यावर ठेवलाय, झालं. आता आपल्याला ह्याच्याकडे बघायचं नाही, काही लक्ष द्यायचं नाही, शिट्टी नाही, काही नाही. सो नाऊ विल ओपन. आय हॅव वन्स ओपन्ड इट बिकॉज लॉट ऑफ वेपर वॉज देअर. सो नाऊ रिमूव्ह दिस अँड अनलॉक. यू कॅन सी राईस इज कुक नाईसली. छानपणे भात शिजलेला आहे आपला, गरम आहे भांडं. आणि ही चवळी मस्तपैकी शिजलेली आहे. इट्स कुक्ड नाईसली. यू कॅन सी हाऊ नाईसली अनियन इज कुक्ड. सो या,